नमस्कार मित्रांनो, वैशाली मुळे या चॅनेलवर तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने भोपळ्याचे गार्गे कसे बनवायचे ते दाखवणार आहे. तर त्याकरता मी इथे हा 1 किलोचा भोपळा घेतलेला आहे, लाल भोपळा, आणि तो मी किसून घेतलाय. आणि त्यामध्ये घालण्यासाठी इथे मी हा 1/2 किलो गूळ घेतलेला आहे, काळा गूळ. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार गूळ कमी जास्त करू शकता. मी इथे 1/2 किलो घेतलंय. तुम्हाला जर कमी घालायचं असेल तर तुम्ही इथे कमी घालू शकता. आता हा भोपळा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर मी इथे गॅसवरती कढई ठेवली आहे. आणि त्यावरतीच आपल्याला इथे गूळ घालायचं आहे. आणि हा गूळ या भोपळ्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. पाण्याचा आपल्याला इथे अजिबात वापर करायचा नाहीये. आणि झाकण देखील ठेवायचं नाहीये. झाकण जर ठेवलं तर त्या झाकणाची वाफ होऊन त्या भोपळ्यामध्ये एक्स्ट्राचं पाणी होईल. त्यामुळे आपल्याला इथे झाकण न ठेवताच हा भोपळा शिजवून द्यायचा आहे. जे गुळाचं पाणी होईल त्या पाण्यामध्येच हा भोपळा आपल्याला इथे शिजवायचा आहे. आता आपण हे असंच ठेवूया. 15 ते 20 मिनिटांमध्ये आपला भोपळा मस्त असा शिजून निघेल. बरोबर इथे 15 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही ते पाहू शकता. मस्त असा आपला भोपळा शिजलाय आणि गुळाचं पाणी देखील झालंय. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे परातीमध्ये काढून घेऊया. मस्त असा आपला हा भोपळा शिजलाय. आता आपल्याला हा चांगला थंड करून घ्यायचा आहे. नंतर यात कणिक घालून मळायचे आपल्याला. हा थंड होऊन देऊयात आपण. आपला हा शिजलेला भोपळा पूर्णपणे थंड झालेला आहे. तर इथे आपल्याला त्यात कणिक घालून मळायचे. तर त्यामध्ये घालण्यासाठी मी इथे ही 1 मोठी वाटी कणिक घेतली आहे. आणि आपल्याला ही कणिक जितकी बसेल तितकीच भोपळ्यामध्ये घालायची आहे. मी इथे 9 ते 10 वेलदोडे घेतले, त्याची पूड करून घेतली. आणि ती पूड मी इथे साखरेमध्ये केलेली आहे, त्यामुळे ती वेलची पावडर थोडी जास्त दिसते. आणि इथे 1 चमचा सुंठ पावडर घेतलेली आहे, ती आपण यात घालून घेऊयात. आणि एकदम चिमूटभर आपल्याला इथे मीठ घालायचं. आणि मी इथे ही 1 मोठा चमचा खसखस घेतलेली आहे, ती आपल्याला ह्या घाऱ्यांवरती लावायची. आता आपण इथे कणिक घालूयात. अगोदर हे मिक्स करून घेऊयात. आता कणिक घालूयात. अगोदर आपण इथे 1/2 वाटीच कणिक घालूयात, नंतर लागली तर पुन्हा घालूयात. हे पीठ आपल्याला सैलसर मळायचे, जास्त घट्ट करायचे नाहीये, कारण आपण हे घारगे थापून करणार आहोत. अजून थोडस पीठ घालूयात आपण यात. तुम्ही ते पाहू शकता, या पद्धतीने असा सैलसर गोळा आपल्याला
मळून घ्यायचं आहे। हे बघा, या मोठ्या वाटीतली मी इतकीच कणिक वापरले आणि इतकी ही शिल्लक राहिलेली आहे। आता आपण घारगे तयार करून घेऊयात। तर आपल्याला इथे हे घारगे थापून बनवायचे आहेत, तर त्याकरता मी इथे हा कॉटनचा रुमाल घेतला आहे पोळपटावरती, आणि हा रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा आहे। पिठाचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला इथे। आपल्याला ज्या साईजचे घारगे बनवायचे आहेत तेवढा आपल्याला इथे गोळा घ्यायचा आहे। पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि हे हाताने थापून घ्यायचं आहे। मध्ये मध्ये पाण्याचा हात घ्यायचा आहे। यावर आपल्याला खसखस घालायची। खसखस तुम्हाला आवडत असेल तर घालायची। घारगे बनवण्यासाठी मी इथे हा नॉनस्टिकचा पॅन ठेवलाय, आता आपण त्यावरती घालून घेऊयात। अगोदर मी थोडंसं तेल घातलेलं आहे। गॅसची फ्लेम इथे स्लोच ठेवायची आहे आणि यावरती एखादा मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आपण जेव्हा जेव्हा घारगा बनवू तेव्हा हा रुमाल ओला करून घ्यायचा आहे प्रत्येक टायमाला। आता यावरती आपण खसखस घालून घेऊयात। आता आपण इथे हा घारगा आपला पलटी करून घेऊयात। थोडस तेल सोडायचे वरून। आणि आपल्याला इथे 1 ते 2 मिनिट चांगला खालून देखील भाजून घ्यायचंय। तुम्ही इथे पाहू शकता दोन्ही साईडनी मस्त असं आपलं घारगे हे बघा भाजून झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता हा दुसरा केलेला देखील आपण घालून घेऊयात। झाकण ठेवूयात। आता आपण झाकण काढूयात। झाकण आपल्याला इथे 1-2 मिनिटच ठेवायचं आहे, जास्त वेळ नाही ठेवायचं। आता हे पलटी करून घेऊयात। तर दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊयात आणि याच पद्धतीने उरलेले देखील आपण घारगे बनवून घेऊयात। तुम्ही ते पाहू शकता मस्त असे आपले भोपळ्याचे घारगे
किंवा घाऱ्या इथे तयार आहे कमी तेलामध्ये, आणि खायला देखील खूप छान लागतात. प्रवासात देखील तुम्ही बनवून नेऊ शकता, आरामशीर टिकतात ते. ही माझी आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. वैशाली मुळे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी घंटी वाजवायला अजिबात विसरू नका.